महाफास्ट मध्ये घेऊया अन्य महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पाणी समस्येबाबत अनेकदा आंदोलन निवेदन देऊनही महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज सामाजिक कार्यकर्ता राणी कपोते यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिला मोठ्या संख्येने महापालिका मुख्यालयावर धडकल्या। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हंडाकळशी घेऊन महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बाजूलाच उपोषण सुरू केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामचे प्रसिद्ध धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 ते 8 नोव्हेंबर या काळात श्री रामकथेचं आयोजन करण्यात आले। सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने हे करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचं निमंत्रक तथा स्वागत अध्यक्ष केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आहेत। सोमवारी पहिल्या दिवशी क्रांती चौक इथं मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती दिसून आली। क्रांती चौक ते अयोध्या मैदान पर्यंत कलश यात्रा काढण्यात येणार आहे। एकीकडे थंडीची चाहूल लागली आहे, मात्र दुसरीकडे वाढत्या गारव्यासह हवेची गुणवत्ता खालावत चालली। राज्यात वायू प्रदूषणात वाढ होते। गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते। वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आले। मुंबईसह राज्यात वायू प्रदूषण वाढल्यानं आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील स्टोन आर्ट कलाकार सुमन दाभोलकर यांनी विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त त्याच स्टोन आर्ट साकारलेला आहे। नदीतील दगडावर कोणताही आकार आणि प्रक्रिया न करता रंगांची उधळण करत सुमन दाभोलकर यांनी स्टोन आर्ट साकारले। साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉल तिचा प्रियकर जगत देसाई सोबत विवाह बंधनात अडकले। अमालाच्या वाढदिवशी जगतनं तिला प्रपोज केलं होतं, त्यानंतर लगेचच दोघांनी हयात कोची बोलगट्टी इथं लग्न केलं। गेल्या अनेक दिवसांपासून प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपानी यांच्या मराठी मनोरंजन विश्वात यांची चांगली चर्चा रंगली। प्रथमेश मुग्धा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक रोमॅन्टिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत। सुबोध भावे गायत्री दातार यांच्या तुला पाहते रे मालिकेत झळकलेली अभिनेत्री सोनल पवारनं रविवारी साखरपुडा केलेले। सोनलच्या साखरपुड्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत। सोनलला सर्व फॅन्सनी साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्यात। दिवाळी खरेदीसाठी पहाटेच मुख्य बाजारपेठेत ठाणेकरांची गर्दी दिसून आले। दिवाळीनिमित्त मुख्य बाजारपेठ ग्राहकांनी सजले। कोल्हापुरातील कागल तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकरंग कार्यक्रमासोबत राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात आले। यंदा हा पुरस्कार कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावातील आदर्श मुख्याध्यापक प्रकाश पन्हाळकर यांना देण्यात आलाय। प्रकाश पन्हाळकर हे जीवन शिक्षण विद्या मंदिर कडगाव या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत। त्यांचं शैक्षणिक सामाजिक कार्याचा आढावा घेऊन समरजित सिंह घाटगे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व परिसरात मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यानामध्ये दिव्यांग मुलांसाठी मुंबईत पहिलं उद्यान उभारण्यात आले। मुंबई महानगरपालिका के पूर्व विभागाकडून 13 एकर जागेमध्ये हा शिल्पग्राम उद्यान उभारण्यात आले। दिव्यांग मुलांसाठी या गार्डनमध्ये एक वेगळा रस्ता तयार करण्यात आले। या उद्यानात दिव्यांग मुलांसाठी वेगवेगळ्या खेळण्याचे साहित्य देखील लावण्यात आले। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गोरेगाव परिसरात चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय। हे सेक्स रॅकेट एका घरातून चालवण्यात येत होतं। एका 64 वर्षीय महिलेच्या घरातून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 10 या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका केली। अमरावतीत इतवारी परिसरातील प्लास्टिक दुकानाला भीषण आग लागली। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। सकाळी आगीचे लोट पसरल्यानं नागरिकांनी अग्निशमन यंत्रणेला माहिती दिली।
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चार अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। 20 लाखांचं यात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात आणि मृत्यूंची संख्या बघता लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्यात येणार आहे। त्या अंतर्गत साधारण 203 किलोमीटरच्या महामार्गावर 80 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत। खार ते सांताक्रूज दरम्यान 6व्या मार्गिकेचं महिनाभरापासून सुरू असलेलं काम अखेर पूर्ण झालंय। ब्लॉक कालावधीत रद्द झालेल्या लोकल पूर्ववत झाल्यानं आज सोमवारपासून प्रवाशांना दिलासा मिळालाय। त्याचबरोबर एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 17 वाढीव लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत। मात्र या लोकल फेऱ्या साध्या फेऱ्या रद्द करून चालवण्यात येणार आहेत, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासात त्या अडसर ठरणार आहेत। अमरावतीत गायींना घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात झालेला आहे। अपघातात 5 गायींचा जागीच मृत्यू झालाय तर 6 गायी गंभीर जखमी झाल्यात। अमरावती लगतच्या रहाट गाव ते वलगाव रिंग रोड दरम्यान हा अपघात झालाय। क्रिकेटच्या मैदानावर आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं क्रिकेट चाहत्यांच्या मनावर विराट कोहली सध्या राज्य करतोय। मात्र विराट कोहलीच्या मनात सचिन तेंडुलकर बद्दल प्रचंड आदर आहे। आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटने 49वं शतक झळकावले, सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केले। मात्र सामना संपल्यानंतर सचिन तेंडुलकर सोबत बरोबरी करू शकत नसल्याचं विराटनं प्रांजळपणे सांगितलंय। विराटच्या या प्रतिक्रियेचं सध्या कौतुक होतंय।